पुणे जिल्ह्यात लोणावळा ते दौंड रेल्वे मार्गावर 16 ठिकाणी अँटी क्रॅश बॅरियर बसवण्यात येणार आहे। रेल्वे रुळावरील अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। तसंच रेल्वेचा वेग वाढवण्यात देखील अँटी क्रॅश बॅरियरची मदत होणार आहे। यासाठी 209 कोटींचा निधी रेल्वे प्रशासनाकडून मंजूर। माथेरानमधील मिनी ट्रेनच्या तिकीट दरात वाढ झाली। रेल्वे प्रशासनाने मिनी ट्रेनच्या दरात 10 ते 50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे, मात्र तरीही पर्यटकांचा ओघ कायम असल्याचं दिसतंय। भारतानं क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये चीनलाही मागे टाकलंय। या रँकिंगमध्ये भारतातील सर्वाधिक शिक्षण संस्थांचा समावेश झालाय, ज्यात मुंबईच्या आयआयटीनं देशात आपलं स्थान कायम ठेवलंय। परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीय। अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतानं चीनला मागे टाकलंय। 15 वर्षात पहिल्यांदाच चीनच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विदेशातील शिक्षण संस्था भारतात सुरू करण्यासाठी आता UGC ने परवानगी दिली आहे, त्यामुळे आता परदेशी विद्यापीठ भारतात पदवी, पदव्युत्तर, PhD असे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करू शकतात। सध्या जागतिक रँकिंग असलेल्या संस्थांनाच परवानगी देण्यात आली आहे। दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसनं होते। आज वसुबारसच्या दिवशी सर्वत्र गाय वासराची पूजा केली जाते। त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। आज वसुबारस, गोपालक, गाय आणि वासराची पूजा करून आजचा दिवस साजरा करतात। श्रीकृष्णाची पूजाही केली जाते। नाशिकमध्ये श्रीकृष्णाचं कृष्णाय नृत्य सादर करत दिवाळी सणाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी कथक नृत्य सादर करण्यात आलं। सह्याद्रीची उंची म्हणजे 24।